नमस्कार, मी संगीता, संगीताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज तुम्हाला कॉर्न कटलेट याची रेसिपी करून दाखवणार आहे. चला तर सुरुवात करूया. कॉर्न कटलेटसाठी लागणारे साहित्य, मी कॉर्न घेतलेले आहे 2 वाट्या, ही 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरला. आणि ह्या शिजवताना मी थोडंसं मीठ घातलेलं होतं. आणि शिजवून पूर्ण नितळलेलं आहे पाणी, पाण्याचा अंश अजिबात नाही आहे. पाणी काढून हे पूर्ण ड्राय करून घेतलेलं आहे. बघा, असं पूर्ण कोरडे व्हायला पाहिजेत. आणि 4 मी बटाटे घेतलेले आहेत, शिजवून घेतलेले आहेत आणि स्मॅश करून घेतले आहेत. अर्धीवटी कोथिंबीर, अर्धीवटी गाजराचा कीस, अर्धीवटी कॉर्नफ्लॉवर आणि 1 पटी ब्रेड करून कसं केलेलं आहे, मी असे ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. हे कढईचे काठ असतात ते कट करून घेतलेले आहेत आणि मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. यात मसाले काय लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते. 1/2 चमचा धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा चाट मसाला आहे, 1 चमचा लाल तिखट पावडर, चवीनुसार मीठ आणि आले लसणाची पेस्ट ते 1 चमचा घातलेली आहे आणि तळण्यासाठी तेल. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कॉर्न शिजवलेले आहेत हे मिक्सर करून घ्यायचे. जास्त बारीक करायचे नाही आहेत, थोडेसेच क्रश करायचे. कॉर्न मी जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण साहित्य घालूया. स्मॅश केलेला बटाटा, हे मीडियम साईजचे 4 बटाटे आहेत, शिजवून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 1/2 वाटी कॉर्नफ्लॉवर घालायचं ह्यामध्ये. कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता. थोडंसं 1/2 वाटी गाजर, 1/2 वाटी ब्रेड करून घालायचं आहे. ही मी 1 वाटी घेतलेली आहे, यातले फक्त 1/2 वाटी घालायची. 1/2 वाटी आपल्याला नंतर लागणार आहे. मसाले घालायचे आहेत आपल्याला 1/2 चमची धनेपूड, 1/2 चमचा जिरेपूड, 1/2 चमचा चाट मसाला, 1 चमचा लाल तिखट पावडर, आलं लसणाची पेस्ट 1 चमचा आणि चवीनुसार मीठ. मिठाचा अंदाज बघायचा, कारण आपण मका शिजवताना, कॉर्न शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालून वाफवलेलं आहे. आणि 1/2 वाटी कोथिंबीर. हे सगळं आता व्यवस्थित मळून घ्यायचं. ह्याचा गोळा तयार करायचा आपल्याला. छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं. आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा. आता हे जे थोडेसे छोटे छोटे असे गोळे करून हातावर कटलेट करून घेऊया. हे जे साचे पण असतात कटलेटचे, पण आपण असे गोल करून ह्याच्या असे चपटा आकार द्यायचा, छोटासा असं व्यवस्थित असं. आणि या साईजचे सगळे कटलेट करून घेऊया. असे या साईजचे सगळे करून घ्यायचे आपण, आपले जेवढे होतील तेवढे. असे सर्व कटलेट करून घ्यायचा, असा शेप द्यायचा कटलेटचा. आता आपण तळून घेऊया. आपण जो ब्रेड क्रम ठेवला होता तो आता त्याचा उपयोग होणार आहे. व्यवस्थित असं जे आपण हे कटलेट केले होते ह्यामध्ये व्यवस्थित असे बुडवून घ्यायचे, व्यवस्थित सगळीकडून असे आणि असे ठेवायचे. सगळे कटलेट तसेच करायचे. हे होईपर्यंत मी तोपर्यंत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. या पद्धतीने मी सगळे कटलेटला ब्रेड क्रम लावून घेतलेले आहे. आपलं तेल तापलेलं आहे. चला आता तळून घेऊया खरफूस. असे तेल गरम झालेलं आहे. आता कटलेट तेलामध्ये सोडून घेऊया. मीडियम गॅसवरच तळून घ्यायचे, जास्त फास्ट नाही गॅस करायचा. आणि लगे लगे कटलेट उलटायचं नाही आहे, नाहीतर आपलं कटलेट तुटेल. एक साईड खालची साईड जरा थोडासा कलर बदलला की मग उलटून घ्यायचे. तर उलटून घेऊया बघा. छान असे व्यवस्थित बघा, मस्त कलर आलेला आहे त्याचा. खालच्या साईडनं तळले गेलेले आहेत. असे सगळे तळून घ्यायचे कटलेट.
खरपूस असे तळून घ्यायचे। दोन्ही साइडने छान तळलेले आहेत आपले, बघा एकदम छान क्रिस्पी झालेले आहेत। आता डिश मध्ये काढून घेऊया। याच पद्धतीने आपले जे कटलेट तयार केलेले आहेत सगळे तळून घ्यायचे। बघा किती छान कलर आलेले आहेत, एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत, मस्तच। आपले स्वीट कॉर्न कटलेट तयार आहेत, एकदम क्रिस्पी झालेले आहेत आपले, बघा किती छान याचा आवाज येतोय। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडलं असेल, हो ना। तुम्ही पण कॉर्न कटलेट नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील। तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील। थँक्यू।